1992 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विश्वविजेता ठरला, पण चर्चा झाली एका वादग्रस्त नियमाची. दक्षिण आफ्रिकेला एका चेंडूत अशक्यप्राय 22 धावांचे टार्गेट दिले आणि इंग्लंडने फायनल गाठली. या वादग्रस्त नियमासोबत हा वर्ल्ड कप लक्षात राहण्याचं कारण म्हणजे एकदिवसीय सामन्यात खेळाडू व्हाईट ड्रेस ऐवजी कलरफुल ड्रेसमध्ये दिसू लागले. तसेच रेड बॉल ऐवजी व्हाईट बॉलने बॉलिंग सुरू झाली आणि बॅट्समनला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ब्लॅक साईड स्क्रीन लावण्यात येऊ लागल्या. इतक्या मोठ्या घडामोडी 1992 वर्ल्ड कपमध्ये घडत होत्या. या घडामोडी घडण्याचं कारण आणि किस्स्याची व्हाईट बॉल स्टोरी या व्हिडिओमधून आपण पाहूया. डकवर्थ लुईसचा जन्म. 1992 एकदिवसीय वर्ल्ड कप ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित केलं होतं. यातील काही सामने डे नाईट खेळवले, तर या वर्ल्ड कपचे आयोजन 4 वर्षांऐवजी तब्बल 5 वर्षांनी करण्यात आलं होतं. क्रिकेटच्या महाकुंभात इंग्लंडचा पराभव करत पाकिस्तान पहिल्यांदा विश्वविजेता झाला होता. वर्ल्ड कप दरम्यान सातत्याने मुसळधार पाऊस पडत होता, याचा परिणाम स्पर्धेवर देखील दिसून आला. इथूनच डकवर्थ लुईस नियमाचा जन्म झाला. याला कारण ठरले दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल मॅच. राऊंड रॉबिन स्टेज. वर्णभेदामुळे 21 वर्ष बंदी घातलेल्या दक्षिण आफ्रिकेला याच वर्ल्ड कपपासून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यास मान्यता मिळाली. या वर्ल्ड कपचे स्वरूप मागील स्पर्धेपेक्षा वेगळे होते. 2 गटांऐवजी राऊंड रॉबिन स्वरूपात ही स्पर्धा खेळवली गेली. भारतासाठी ही स्पर्धा निराशाजनक ठरली. भारताला उपांत्य फेरी देखील गाठता आली नाही. न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या 4 संघांनी सेमीफायनल गाठली होती. एका चेंडूत 22 धावांचं लक्ष. पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने न्यूझीलंडचा पराभव करत प्रथमच वर्ल्ड कपची फायनल गाठली होती. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील सेमीफायनल मात्र वादग्रस्त ठरली. पावसामुळे सामना 10 मिनिटं उशिरा सुरू झाला. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 चेंडूत 22 धावा करायच्या होत्या, पण यावेळी मोस्ट प्रोडक्टिव्ह ओव्हर मेथडनुसार त्यांना 1 चेंडूत 22 धावांचं लक्ष देण्यात आलं. दिवंगत बिल फिडर यांच्या मते जर या सामन्यात डकवर्थ लुईस नियमाचा वापर केला असता तर सुधारित लक्ष 1 चेंडूवर 5 धावा असं मिळालं असतं. पाकिस्तान विश्वविजेता. या सेमीफायनलमध्ये इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 45 षटकात 6 गडी गमावून 252 धावा केल्या होत्या. मात्र पावसामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ 43 षटकात 6 गडी गमावून 232 धावाच करू शकला. 19 धावांनी इंग्लंडला विजयी घोषित करण्यात आलं. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या रोमांचक फायनलमध्ये इंग्लंडचा 22 धावांनी पराभव करत पाकिस्तान विश्वविजेता झाला. मात्र वर्ल्ड कप नंतर हा नियम बदलण्यात आला आणि डकवर्थ लुईस नियमाचा क्रिकेटमध्ये समावेश करण्यात आला. 1992 वर्ल्ड कपची रंजक माहिती तुम्हाला कशी वाटली आणि 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती फॉलो करा.